मम्मा तू आज काहीतरी स्पेशल बनवू शकतेस का? सगळेच मुलं आपापल्या आईला नेहमी हेच सांगत असतात. आजच्या स्पाइस बॉक्स मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे कसे बनवायचे चिकन ड्रमस्टिक्स चायनीज स्टाईल. चिकन ड्रमस्टिक्स आपण मॅरिनेट करू आलं आणि लसणे बरोबर, वुस्टरशिअर सॉस, सोय सॉस आणि मध, आणि बनवू एक अतिशय टेस्टी डिश. आपल्याला लागणार आहे चिकन ड्रमस्टिक्स. मी 3 पीसेस घेतलेले आहेत, बऱ्यापैकी मोठे. 1 चिमूट भर मीठ, 2 मोठे टेबल स्पून भरून आलं लसणाची पेस्ट, चायनीज मसाला किंवा हाका मसाला जो आपल्याला मिळेल तो, हा 1 टीस्पून घ्यायचा आहे. 1 टीस्पून भर सोय सॉस, 1 टीस्पून भर वुस्टरशिअर सॉस. हा सॉस मिळाला तर ठीक आहे, नाही तर सोया सॉस सुद्धा वापरू शकता. पांढरी मिरपूड वापरायची आहे आणि थोडंसं मध. आपण सुरुवातीला आपलं चिकन व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे आणि मग आपण या चिकनला अशी चीर घालणार आहोत मसाले मुरण्यासाठी. यानंतर आपण घेऊया एक डिश, आपले चिकन पीसेस याच्यात घालूया आणि आता आपण हे मॅरिनेट करूया. आपण घालणार आहोत आलं लसणाची पेस्ट, आपण घालणार आहोत फक्त चिमूट भर मीठ, कारण आपण सोया सॉस आणि वुस्टर सॉस घालणार आहोत आणि याच्यामध्ये भरपूर मीठ आधीच असतं म्हणून आपण थोडंच घालायचं आहे. घालूया पांढऱ्या मिरीची पावडर. पांढऱ्या मिरीची नसली तर काळ्या मिरीची पावडर घालू शकतो, पण चायनीज फ्लेवर साठी आपण पांढरी मिरपूडच वापरायची आहे. यानंतर मी घालणार आहे सोया सॉस. थोडंसं मध. आता मधामुळे याला गोडवा येणार आहे आणि यामुळे हे छान ब्राऊन होणार आहे, कारण याच्यात साखरेचं प्रमाण आहे. याच्यानंतर घालूया चायनीज मसाला. आता हा मसाला नसला तर तुम्ही गरम मसाला सुद्धा वापरू शकता, तोही चालेल. आणि शेवटी आपण घालूया थोडंसं वुस्टर सॉस. आता आपण हे सगळं छान मिक्स करायचं आहे या चिकनमध्ये. या चिरा घातल्यात त्यामध्ये सुद्धा. आता तुमच्याकडे जर वेळ असला तर हे निदान 2 तास तरी मॅरिनेट करावं, नाहीतर 1/2 तास सुद्धा पुरेसं होतं. मी सहसा काय करते, सकाळी मॅरिनेट करते आणि फ्रीज मध्ये ठेवते आणि मुलांनी घरी आल्यानंतर हे तव्यावर भाजून काढते किंवा ओव्हन मध्ये बेक करते. आपला चिकन आता 1 तासभर मॅरिनेट होत आहे आणि मी आता हे तव्यावरती भाजून घेणार आहे. पण तुमच्याकडे जर ओव्हन असलं तर तुम्ही ते 180 डिग्रीवर प्रीहीट करावं आणि चिकनचे पीसेस एका फॉइल ट्रेवर ठेवावेत आणि फॉइलने पुन्हा कव्हर करून बेक करावं 20 मिनिटांसाठी चिकन तयार होईपर्यंत. मी माझं पॅन गरम करणार आहे आणि घालणार आहे 2 ते 3 टेबल स्पून तेल. ही डिश खरोखर हेल्दी आहे आणि मुलांनाही बाहेर खायला खूपच आवडते, कुठल्याही फेमस फास्ट फूड जॉईंट्स मध्ये. पण हे इतकं हेल्दी आहे की तुम्ही हे घरी सुद्धा बनवू शकता. आपण आपले चिकनचे पीसेस अलगद उचलून ठेवायचे आहेत. पॅन मध्ये ठेवूया हलक्या हाताने. आणि आता आपण झाकण लावून हे शिजवणार आहोत गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. आपलं चिकन तयार आहे आणि मी आता हे सर्व करणार आहे. हे असं ठेवूया आपल्या प्लेटमध्ये. गार्निश करूया थोडीशी कोथिंबीर घालून. तुम्ही पातीचा कांदा किंवा पुदिना सुद्धा वापरू शकता याच्यासाठी. घालूया थोडेसे तीळ आणि शेवटी घालूया थोडंसं लाल तिखट. तर तयार आहे अतिशय सोपी चिकनची डिश. हे स्नॅक तुम्ही कधीही बनवू शकता. हे खूप हेल्दी आहे म्हणून मुलांसाठी नक्कीच बनवा.